साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा। ज्ञानोबरे वेदाचे एक, ज्ञानोबरे योगाचे दोन, ज्ञानोबरे साधकाचे तीन, आणि ज्ञानोबरे अनाथाचे चार। आई कोणाला म्हणतात? पप्पाच्या मिसेसला। आई कोणाला म्हणतात? जिला आपल्या मुलाचं हित समजतं तिला आई म्हणतात। लेकुराचे हित जाने माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे। पय हितापासून काढते हित देऊन वाढविते, नाही श्रुती परोते माऊली जगा, माऊली जगा नाही श्रुती परोते हित देऊन वाढविते। पय हितापासून काढते शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित शोधून या संत आले। ज्यांना मुलाचं हित समजत तिला म्हणतात, जे सायासे स्तन्य सेवे ते पकवान के विजयवी। ज्ञानोबरे म्हटले एक दोन अडीच महिन्याचा पोरगा होता, आणि दोन अडीच महिन्याच्या पोरा करता वडील संगमनेरला गेले आणि 2 किलो जिलेबी घेऊन आले। कोणा करता? अडीच महिन्याच्या पोरा करा। ज्ञानोबरे म्हटला, ज्याला जर आईच्या अंगावरचं दूध पिता येत नाही, माऊली म्हटले त्याला पकवान खाता येईल का? मग माझ्या मुलाला काय दिलं पाहिजे हे कोणाला समजतं? आईला। आईचं वैशिष्ट्य आहे, तिच्या पोराला गोड आवडतो, आईचा पोराला गुड आवडतो पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो। तिच्या पोराला गुड आवडतो पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो। त्याला औषधी आवडत नाही पण औषधी खाल्ली की त्याची तब्येत ठणठणीत राहते। हुशार आई, हुशार आई, पोराला आवडतो तो गुड खायला देईल का तब्येत ठणठणीत राहणारी औषधी देईल? हुशार आई। सगळेजण नका बोलू, ज्या हुशार असतील त्याच बोला, बाकीच्यांकरता आपण पुढच्या अधिकार सप्ताह बसवणारच आहे। हुशार आई तिच्या पोराला काय आवडतं हे देणार नाही, काय खाऊन माझ्या पोराची तब्येत सुधारेल हे जिला समजताना ती आई हुशार होण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं आमच्या सारखी तरुण पिढी उद्या वारकरी संप्रदायातल्या लोकांची आई होण्याची शक्यता आहे। केव्हा? केव्हा? लोकांना काय आवडतं हे आम्ही द्यायला नको पाहिजे, काय ऐकून त्यांचा उद्धार होणार आहे हे वक्त्याला समजलं की तो श्रोत्याची आई होणार आहे। त्याला काय आवडतं त्याचा विषय सोडा, त्याला पाटील पण आवडतो, त्याला पाटलीन पण आवडते, त्याचा विषय सोडून द्या। तो ज्ञानेश्वर पाटलाच्या कीर्तनाला पण येतो आणि तो ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन माय लाईफ, तो जीवनाची जीवनच सूत्रावली त्याच्या भरोशावर ठरवतो। आई आपल्या मुलाचं हित पाहते। ज्ञानोबरांनी योग्या करता, योग्या करता चांगदेव पास असते। स्वस्ती श्रीवटेशो जो लपोनी जगदा भासो, दावी मग ग्रासो प्रगटला करे। साधका करता नामाच्या शस्त्रावरी नावाई अवधारी, सजोनी या संसारी तारू झालो। वेदा करता येत करावे अमृतपान, जीवन मुक्त योगी महात्म्याची जाण। आणि अनाथ करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे। सगळ्यांना जीवन दिलं या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरांनी रचलाय, ह्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरांनी रचलाय। खरं म्हणजे आपल्याकडे पूर्वी एक श्रद्धा होती, अंधश्रद्धा होती, एखादा सांकव सेतू पूल ब्रिज जास्त दिवस टिकला पाहिजे म्हणून त्या पुलाचा पाया भरायच्या अगोदर काय करायचे, खाली काय द्यायचे, बळे द्यायचे। तुम्ही पटकन बोलायचा बरं, मला माझ्या कीर्तनात एवढा गॅप चालत नाही, माझी कीर्तनाची पद्धत आहे, एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी टिकून राहिली पाहिजे। गॅप पडला की मग मला काही पण सोचायला लागतं। हा माझी पद्धत आहे, मी जेवढं पाठ केलंय तेवढं समोरच्याला ऐकावंच लागतं। मला तडजोड चालत नाही, 9 वाजले 9:15 वाजले 9:30 वाजले 9:45 वाजले कीर्तन संपवा, मला अजिबात कोणी इशारा करायचा नाही, मग पानं संपले की मी आपआप थांबेल। म्हणजे तुमचा पक्का विश्वास झाला की पानावर कीर्तन करतो। मध्येच काही एखादी अडचण आली, अचानक जनरेटर बंद पडलं, लाईट गेली, लगेच मध्ये कोणी इशारा करायचा कीर्तन संपवा, मला मध्ये पण थांबता येत नाही, मग मला टेन्शन आहे तो कोणत्या पान नंबरवर थांबू। माझी पद्धत आहे कसं, मी सांगेल तसं, बंगाल में ममता बॅनर्जी, कीर्तन में मेरी मर्जी, माय रूल माय लाईफ माय कीर्तन। बिलकुल एकदम तरबेज बसायचा, ताट बसा, हाताच्याकडे तोंडावर बा, डड्यान शान शाबास। पाया भरायच्या अगोदर बळी देतात, जर बळी दिला तर त्या पुलाचं आयुष्य वाढतं। खरं म्हणजे हा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा मुद्दा आहे। आपण बऱ्याच श्रद्धा पाळतो, मांजर आडवी गेली
की माणसं पुढे जात नाही का? मांजर आडवी गेले की निश्चित केलेलं काम होत नाही, माझा भरोसा नाही, माणसांचाही नसेल. 24 तासात आपल्याला घरामध्ये किती वेळा मांजर आडवी जाते मी मांजरच सांगतोय, मी मांजरच सांगतोय, गैरसमज करू नका, गैरसमज करू नका. आता त्या मांजर म्हणजे मग आपण शब्दाला प्रति शब्द आहेच ना. ती लोक लग्नामध्ये मुलगी पाहायला गेले की म्हणतात पोरगी गरीब आहे. किती गरीब आहे? पोरगी गरीब गाय. आता पोरगी गाय म्हणजे पोरगा शब्दाला प्रति शब्द आहे. त्या पुलाखाली बळी दिल्यानंतर त्या पुलाचं आयुष्य वाढतं का वाढत नाही मला माहिती नाही, पण खरंच पुलाखाली बळी दिल्यानंतर त्या पुलाचं आयुष्य वाढतं हे जर खरं असेल तर हा वारकरी संप्रदायाचा पूल ही वारकरी संप्रदायाची इमारत. ज्ञानदेव रचिला पाया पाया उभारिले देवालया. जर ज्ञानोबरांनी या वारकऱ्याचा पाया जर भरताना बळी दिला त्या पुलाचं आयुष्य वाढतं. आज या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं एवढं वैभव निर्माण झालंय कारण या संप्रदायाचा पाया ज्ञानोबरांनी रचलाय. आणि याचा पाया भरायच्या अगोदर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे दोन बळी आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा दिले. ती इंद्रायणी साक्षीला आहे की बळी देण्याची परंपरा आमच्यामध्ये सुद्धा आहे. आणि ते दोन बळी दिल्यामुळे आज संप्रदायाला असे भवि दैदिप्यमान दिवस आले. ते ज्ञानोबरे आपल्या अनंत कृपाविषयी अकरण करून आले. रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याचं चिंतन करतात. देवाची चिंतनिका मान्य करत असताना आपल्याकडे देव नावाचं चैतन्य मान्य करायला स्वरूप मान्य करावं लागतं. ते स्वरूप मान्य करताना पंचप्राण नव्हते, पंच तन्मात्र नव्हते, पंच अहंकार नव्हते, पंच महाभूत नव्हते, कोणीही नव्हतं, पहिले कोटेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य चोथे पायी कानोबा तेरे तेरे ते, एके एकटाची असून एकला विश्वे विश्वाकार होणे आठेला, जया परी तै साचे गमला नंदन नंदन अचोज आंबोलागे माय. कोणी नव्हतं किंवा एकटा विराट पुरुष होता, एकटा विराट पुरुष होता, कोणीच नव्हतं किंवा एकटा विराट होता, पण तो विराट कोहली नव्हता. होता विराट पण तो कोहली नव्हता. त्या विराट पुरुषाला संकल्प निर्माण झाला आणि ब्रह्म नावाचं चैतन्य जन्माला आलं. आपल्याकडे ब्रह्माचे चार प्रकार आहे, ब्रह्म एक, ब्रह्मविद दोन, ब्रह्मवर तीन आणि ब्रह्मवरिष्ठ चार. त्या ब्रह्म, ब्रह्मविद, ब्रह्मवर, ब्रह्मवरिष्ठ या चैतन्य संकल्पनेतून जन्माला आलं त्याचं नाव विष्णू. आणि त्या विष्णूच्या नाभी कमलातून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. याचे नावे जन्म चतुरानना. त्या ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्या ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? चार. बोटाकड नका पाहू, मी फसवणारा शिक्षक आहे. ब्रह्मदेवाला चार डोके, पण ज्ञानोबरे म्हणतात तो वेडा आहे. पूर्वी गा विरोत्तमा सृष्टीच्या उपक्रमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, एकला होता वेडा ऐसा ब्रह्मा सृष्टीच्या उपक्रमा, पूर्वी गा विरोत्तमा. ज्ञानोबरे म्हणतात ब्रह्मदेव वेडा आहे. मग चार डोक्याचा ब्रह्मदेव जर येडा आहे, तरी एका डोक्यावाले काय ऐकून घेत नाही आपल्या गावात? बरं, यांच्या डोक्याचा प्रॉब्लेम आहे. ब्रेन इज सेम्बट, माइंड इज डिफरन्स. या आकाराने वाढले विचाराचा संबंधच नाही. काही काही लोकांना तर माहितीच नाही अजून की मानेवर जो 7-8 किलोचा बोजा आहे त्याला डोके म्हणतात. त्यांच्या डोक्याला पुन्हा पदवी द्यावी लागते. आधी बिन कोणता डोक? बिनडोक. ही परिस्थिती आपल्याकडे काय आहे. त्या ब्रह्मदेवाला सांगितलं तू जग जन्माला घाल, आणि जग जन्माला घालण्याकरता त्या ब्रह्मदेवाला त्रिपुट निर्माण करायचे ना, जग जगत, जीव जगत आणि जगदीश्वर. मग त्या ब्रह्मदेवाने जग निर्माण करण्याकरता जागा निवडली भारत. त्या ब्रह्मदेवाने जग निवडण्याकरता जागा निवडली महाराष्ट्र. त्या ब्रह्मदेवाने जग निर्माण करण्याकरता जागा निवडली उत्तर महाराष्ट्र. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची छाती फुगली पाहिजे माझ्या मताने, कारण जगातलं पहिलं जोडपं जन्माला घालण्याकरता जी तपश्चर्या झाली ती आपल्या उत्तर महाराष्ट्रात झालेली आहे. हे आपल्या सगळ्यांचं पुण्य. पहिलं जोडपं जन्माला घातलं त्या जोडप्याचं नाव आहे मनू आणि शत्रुपा. ते दाम्पत्य जन्माला घालण्याकरता ब्रह्मदेवाने उत्तर महाराष्ट्रात संगमनेर पासून जवळ असलेल्या नाशिकची निवड केली. नाशिकच्या पंचवटीमध्ये ब्रह्मदेवाने कमळ घेतलं, कमळाच्या फुलावर पद्मासन घातलं आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. म्हणून नाशिक जिल्ह्याचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनगर, नाशिक जिल्ह्याचं त्रेतायुगातलं नाव आहे त्रिकंटक,
नाशिक जिल्ह्याचं द्वापर युगातलं नाव आहे जनस्थान, नाशिक जिल्ह्यातलं आत्ता कलियुगातलं नाव आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यात मोगल जेव्हा राज्य करायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाव होतो गुलशनाबाद. त्या पवित्र पावनभूमीमध्ये ब्रह्मदेवाने पहिलं जोडबाल जन्माला घातलं, त्याचं नाव आहे मनू आणि शत्रुपा. उजव्या बाहूतून मनू, डाव्या बाहूतून शत्रुपा, हे दाम्पत्य जन्मा जगाच्या पाठीवर पहिलं जोडपं जन्माला यायला. आत्ता जो गुढीपाडवा गेला ना 2023 त्या गुढीपाडव्याला 1,95,58,85,523 वर्ष पूर्ण झाले. किती तू सांगितलं तेवढं? हा बर. त्या ब्रह्मदेवाने जगत निर्माण करताना जीव नावाचा प्राणी जन्माला घातला. तो जीव ज्याचा वंश झाला त्याचं नाव आहे परमात्मा. ममय वंशो जीव लोके. मग त्या परमात्म्याची ओळख करण्याकरता त्याच्यासमोर दोन रूप राहिले, ऍस्टेक आणि नॉन ऍस्टेक, सगुणात्मक उपासना पद्धती, निर्गुणात्मक उपासना पद्धती. त्या देवाला सगुणात जाणावं का देवाला निर्गुणात जाणावं, त्या देवाला दोन पद्धतीने जाणत असताना साधकाच्या अंतकरणात त्याच्या दोन भूमिका निर्माण झाल्या, एक आहे सगुणाची आणि दुसरी निर्गुणाची. बरं, निर्गुणाने सगुणाचा विचार करत असताना, निर्गुणाने सगुणाचा विचार करत असताना निर्गुण स्वतःला आनंद देतो आणि सगुण जगाला आनंद देतो. सगुणात येतो तोच परमात्मा सगुणाचं स्वरूप जे आहे. मग आम्हाला निर्गुण पाहिजे का सगुण? आपल्याला जर परमात्म्याचा परिचय करून घ्यायचा असेल तर तो निर्गुण योग्य आहे का सगुण? आपल्याला कोणतं स्वरूप पाहिजे? आपण आराम करायचं का 9:30 पर्यंत, नंतर चालू करायचं का? नाही ना. मग आपल्याला सगुणाचं ज्ञान सोपं आहे का निर्गुणाचं? आपल्याला निर्गुण घातक आहे. आपण सगुणामध्ये गेलो पाहिजे. देव तर्काने पटवणं वेगळं आणि देव तत्वाने पटवणं वेगळं. तर्काने देव पटवता येतो बरं का? तर्काने देव पटवता येतो. पोरगा कॉलेजला गेला, संध्याकाळी घरी आला, वडील म्हटले तो 3 वर्षापासून बाहेर शिकायला होता, शिकायला होता. कशा करता? कॉलेज करता. काय शिकला? भूगोलशास्त्र, राज्यशास्त्र, अजून खगोलशास्त्र, अजून इतिहासशास्त्र, अजून नागरिकशास्त्र, अजून तर्कशास्त्र. वडील म्हणे बेटा हे तर्कशास्त्र काय असतं रे? तो म्हणे बाबा तर्काने एखादी वस्तू पटवणे त्याला तर्कशास्त्र म्हणतात. तेवढ्यात त्याच्या आईने किचनमधून एका प्लेटमध्ये 2 लाडू आणले. ते दोनही लाडू त्याने दोन्ही बापल्याकरता ठेवले. पोराने बापाला विचारलं, बाबा ह्या प्लेटमध्ये लाडू किती? वडील बोलतात 2. पोरगा बोलतो 3. वडील म्हणे वेड्यावाने करू नको, ते लाडू 2च आहे. पोरगा म्हटला, बाबा ते लाडू 3 आहेत. वडील म्हणे कसं काय? पोराने प्लेटमधला लाडू उचलला आणि लाडू हातात घेतला, वडिलांना सांगितलं, बाबा हा माझ्या हातात लाडू आहे, हा लाडू नंबर 1. तो 1 लाडू बाजूला ठेवला. पोराने पुन्हा 2 लाडू उचलला, बाबा तो लाडू नंबर 1, हा लाडू नंबर 2. 2 आणि 1. वडील म्हटले, बापरे काय हुशार पोरगा आहे, ह्याचा का कोरोनामध्ये रिझल्ट लागलाय? वा 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 वा, आनंद वाटला. घरामध्ये गेलेल्या बायकोला बोलवलं, अगं बाहेर म्हणे काय, आपला पोरगा किती हुशार झालाय, त्याने 2 लाडूचे 3 लाडू 1 मिनिटात करून दाखवले. 1 लाडू बायकोच्या हातात दिला, 1 लाडू बापाने स्वतः घेतला, बायकोला सांगितलं हा लाडू तू खा, हा लाडू मी खातो, आणि पोराला सांगितलं जो 3रा पटवून दिला तो तू खा. 3रा लाडू पटवता येईल पण खाण्याचा आनंद घेता येणार नाही. निर्गुणाचा देव ज्ञानाच्या भरोशावर पटवता येईल पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासारखा आनंद घेता येणार नाही. तो आनंद जिथं प्राप्त होतो त्याला म्हणतात सगुणाचं स्वरूप. तो आनंद ज्याच्याकडे प्राप्त होतो त्याला म्हणतात सगुणाची भूमिका. आणि सगुणाच्या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्या देवाला जाणण्याचा, मानण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो, त्याला मानण्याचा प्रयत्न करतो, त्याचं सगुण स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करतो. सगुणाच्या दृष्टीने त्याचा विचार केला तर तो कसा आहे? सगुण मेघ श्याम, लावण्य सुंदर, नामया दातार केशीराज. सगुण रूपामध्ये अतिशय सुंदर आहे. मग असा सुंदर असणारा परमात्मा तुम्ही जेव्हा पाहिला तेव्हा तुम्हाला तो देव नेमका कसा दिसला?
Yeah.